मुख्यतः असं दिसतं की उत्सुकता असण्यापोटी काही प्रयोग केले गेलेले आहेत. आणि हे करताना की ह्या जे काही नवीन विज्ञानामध्ये गोष्टी येत आहेत त्या मला कशा उपयोगी आहेत आणि या प्रतिमा मला प्रतिमा निर्मिती करण्यासाठी याचा काही उपयोग होईल का वगैरे, किंवा सातत्याने वैज्ञानिकांच्या संबंधात असणं, सातत्याने वैज्ञानिक शोधांच्या संपर्कात असणं, असेही काही प्रकार याच्यामध्ये दिसतात. याची सुरुवात करताना एक अल्बर्ट आइन्स्टाईनच्या एका वाक्यापासून सुरुवात करूया. द ग्रेटेस्ट सायंटिस्ट आर आर्टिस्ट एज वेल, असं तो म्हणाल. हे जेव्हा वाचतो आपण तेव्हा मनात येतं ठीक आहे, म्हणजे हे उत्तमच आहे, पण चित्रकारांबद्दल काय? आर द सायंटिस्ट एज वेल द आर्टिस्ट, आर द सायंटिस्ट एज वेल, चित्रकार पण सायंटिस्ट आहेत का असं जेव्हा मनात येतं तेव्हा हा अशा प्रकारचे काही गोष्टी बघणं असं आपल्याला समोर येऊ शकतं. गॅलिलिओ सारखा असं म्हणायला साहस जेव्हा आपण ह्या प्रतिमा बघू तेव्हा नक्की करू. गॅलिलिओ आपण त्याच्यानंतर फार कमी वेळेला तो चित्रकार म्हणून आपल्या समोर येतो आणि मग आइन्स्टाईनचं म्हणणं आपल्याला सहज पटायला लागतं. त्याची दुसरी बाजू की मग चित्रकारांचं काय, तर चित्रकार पण सायंटिस्ट आहेत असं लिओनार्दो सारख्या किंवा अनेक चित्रकारांच्या कामावरून आपल्याला लक्षात येईल. इथे तीन प्रतिमा मी निवडल्या, त्याच्यामध्ये मूळ ढाचा एकच आहे ज्याच्यामध्ये चौकोन आणि वर्तुळाच्या त्याच्या पॉप्युलर प्रतिमा पण आहेत आणि दोन इतर प्रतिमा पण आहेत. तर त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत याच्यामध्ये, त्याच्यात एका विज्ञान वैज्ञानिक ज्या पद्धतीचे प्रयोग करतो असे काहीतरी ठरवून केलेले प्रयोग आपल्याला दिसतात आणि त्यांनी केलेली अनेक यंत्र सुप्रसिद्ध आहेत. त्यामुळे प्रतिमा निर्मितीसाठी ज्ञानाचा वापर किंवा वैज्ञानिक प्रतिमा निर्मिती अशा दोन्ही पातळ्यांवर अनेक प्रकारे आपण याला अनेक आयाम किंवा अनेक दृष्टीने पाहू शकतो. रंग सिद्धांतामध्ये जेव्हा शोध लागले की प्रकाश किरणांमध्ये असलेल्या सप्तरंगाचा लोलकाचा जो सिद्धांत आहे आणि त्याचा परिणाम न्यूटननी तो रंग सिद्धांत मांडला असं न म्हणता रंगांविषयी त्यांनी विचार मांडले. मग गोव्यातनी सिस्टमॅटिक कलर व्हील तयार केलं आणि त्याचा परिणाम आपल्याला अनेक चित्रकारांच्या कामावर दिसतो. त्यातला खालचा जो फोटो आहे तो टर्नर नावाच्या चित्रपटामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये सिनियर आणि ज्युनियर टर्नर दोघही त्या एका प्रोफेसरचा प्रयोग बघतायत आणि ती एक प्रकाश किरण त्यांच्या पडद्यामधनं घेऊन त्यांच्या चित्राच्या प्रतलावरच ती पांढऱ्या रंगातून निघणाऱ्या सप्तरंगाचा प्रयोग करून दाखवते आणि त्याचं टर्नर विल्यम टर्नरनी केलेलं हे नंबर वन असं लिहिलेलं आहे. त्याचं सगळ्यात त्याचं जे डायग्राम्स आहेत ते आणि टेट गॅलरीच्या संदर्भात हे आहे. तर इथून आपल्याला दिसतंय की चित्रकार सायंटिस्ट म्हणून काम करणं असं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असलं तरी हे लोक विज्ञानाच्या संबंधात होते, यांचा वैज्ञानिकांशी माहिती होती, वेगवेगळ्या क्षेत्राच्या लोकांशी त्यांचा वावर होता. आता जे एक चित्रकार स्वतंत्र मग आपल्या इथे विशेषतः दिसतं आणि वैज्ञानिक स्वतंत्र असे काही जे एक कप्पे दिसत आहेत ते तेव्हा नसावेत असं सहज अख्खा तुम्ही टर्नर सिनेमा पाहिलास तर लक्षात येईल की ह्या सगळ्याचा त्याच्यावर असणारा परिणाम आणि पुढे याच्या अनुषंगाने येणारा टर्नरच्या प्रतिमांमध्ये ह्या सगळ्यांचा परिणाम. याच्या आधीची जी ब्रिटिश लँडस्केप आहे त्याच्यामध्ये असे रंग आपल्याला अजिबात दिसत नाही. म्हणजे प्रकाशाचा सिद्धांत, प्रकाश टिपण्याचा पद्धत जरी दिसली तरी याच्यामध्ये जे पांढऱ्या रंगामधून समजतात आणि त्याच्यानंतर तो ते जाणीवपूर्वक वापरतो आपल्या कामामध्ये हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हे करताना की या सगळ्या विज्ञानाचा किंवा वैज्ञानिक शोधांचा माझ्या प्रतिमा निर्मितीत काय होणार आहे, काय मदत होणार आहे, हा दृष्टी काही वेळा आपल्याला दिसतोय आणि त्याच्यामध्ये त्या एक सहज प्रक्रियेचा भाग सुद्धा असू शकतो की हे करून बघणं ते करून बघणं अशा पद्धतीचे पण भाग याच्यामध्ये आहेत. पर याच्यामध्ये एक ताल देणं आणि संयम याच्यात बाळगणं हे फार महत्वाचे गुण या दोन्ही प्रक्रियांमध्ये आपल्याला दिसत आहेत. पुढे जेव्हा बा हाऊस मध्ये हे सगळे खूप काळजीपूर्वक म्हणजे 12 जे आपण कलर व्हील सगळ्या आर्ट स्कूलना कला महाविद्यालयाला शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणावर डिझाईन स्कूलमध्ये मोठ्या प्रमाणावर बेसिक इंट्रोडक्शन मध्ये आपण वापरतो 12 रंगाचं रंगचक्र, त्यामध्ये हा
ह्या सगळ्या 22 झालेल्या प्रयोगांचा, मग पॉलक्ली असेल, जुआनी असेल आणि काही चित्रकार त्याच्यामध्ये आहेत, ह्या सगळ्यांनी रंगावरचे जे प्रयोग केले त्याचा पुढे बराच काळ परिणाम आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. विज्ञानामध्ये जेव्हा केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्रात प्रयोग होत गेले त्याचाही परिणाम दृश्यकलेवर किंवा प्रतिमा निर्मितीवर दिसतो. जेव्हा मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय अशा पद्धतीचे म्हणजे नैसर्गिक न वापरता खनिज न वापरता काही रसायनशास्त्रातल्या प्रयोगातून रंग निर्माण झाले आणि त्यावेळेला रंगांची पॅलेट चित्रकारांची पूर्ण बदललेली दिसते. या दोन पिगमेंटच्या इमेजचे फोटो आहेत आणि त्याच्यावरनं आपल्या सहज लक्षात येईल की तो परिणाम काय असू शकतो. किंवा हा एक विन्सर अँड न्यूटनच्या कलर चार्ट आहे आणि हा जुन्या पद्धतीचा कलर चार्ट आहे की ज्याच्यामध्ये युरोपियन पिगमेंट्सचा पिगमेंट अधिक अशी होते आणि 18व्या शतकामधल्या या रसायनशास्त्राच्या प्रयोगांचा रंगशास्त्रावर काय परिणाम झाला आणि निश्चितच तो चित्रांमध्ये आपल्याला सातत्याने दिसणार आहे. जो महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये पॅकेजिंग इंडस्ट्रीला फार महत्व आहे. जेव्हा चित्रकार स्वतः रंग करायचे, रंगाच्या दुकानात जायचं, तिथनं रंगाच्या पावडर आणायच्या, त्या मिक्स करायच्या स्वतः किंवा विद्यार्थ्याला सांगून किंवा असिस्टंटला सांगून, यामध्ये स्टुडिओमध्ये काम टर्नरच्या वगैरे काळामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर दिसतं जरी लँडस्केप असतील, पण आउटडोअर प्रत्यक्ष साईटवर जाणं, तिथे काम करणं, ह्या सगळ्याला जे सोयीचं झालं ते मुख्यतः विज्ञानातला जो पॅकेजिंगचा भाग आहे, पॅकेजिंग इंडस्ट्रीतला, की ट्यूब फॉर्ममध्ये आपल्याला रंगद्रव्य म्हणजे पिगमेंट्स उपलब्ध झाली. परिणाम आपल्याला दिसतो की ह्या ज्या इम्प्रेशनिस्ट आर्टिस्टच्या पॅलेट अवेलेबल आहेत त्या बघितल्या तरी आपल्याला दिसतं की ऑन दी स्पॉट काम करण्याची रेनॉरची आहे, गोगिनची पॅलेट आहे. याचबरोबर दुसरा एक ज्याला आपण यंत्राचा शोध म्हणतो आणि त्याचा प्रतिमा निर्मितीवर परिणाम, त्याच्यामध्ये प्राथमिक अवस्थेतला कॅमेरा आणि चित्रकला हा फार महत्वाचा आहे. कॅमेरा ऑब्स्क्युरा ज्याला म्हणतो आपण, प्राथमिक अवस्थेतला कॅमेरा, त्याच्यामध्ये एक पहिल्या इमेजमध्ये आपल्याला दिसते जो डेव्हिड हॉकनीचा हा प्रयोग आहे आणि त्याचा सिद्धांत आहे. त्यांनी जवळजवळ 8 वर्ष याच्यासाठी घालवली की ज्याला आपण युरोपियन मास्टर्स म्हणतो, त्या सगळ्यांनी त्यांच्याकडे हे यंत्र होतं कॅमेरासारखं, ज्याच्यामध्ये पिनहोल कॅमेरासारखे काही यंत्र होती, त्याच्यामधून ते प्रतिमा ह्या पडद्यावर घ्यायचे आणि त्याच्यामध्ये काम करायचे. मग पुढे फोटोग्राफी सारखं यंत्र आलं आणि प्रोजेक्शन सारखा काही भाग वापरूनही आपले काही चित्रकार अशा पद्धतीच्या प्रतिमा निर्मिती करतात. त्यामुळे विज्ञानाचा अशा पद्धतीने एक परिणाम प्रतिमा निर्मितीवर सातत्याने आपल्याला झालेला दिसतो. आणि वेलाक्वेजचं उदाहरण घेऊन डेव्हिड हॉकनीने खूप मोठा सिद्धांत याच्यावर मांडलेला होता की ज्याप्रमाणे वेलोस्केटच्या कामामध्ये पर्स्पेक्टिव्ह दिसतं, अँगल्स, ह्युमन फिगर्सचे अँगल दिसतात, हे मानवी डोळ्यांना दिसण्यापेक्षा यंत्रातून दिसणारे आहेत, असा सिद्धांत त्यांनी जवळजवळ 7-8 वर्ष काम करून मांडलेला आहे. कॅमेराचा वापर जेव्हा इम्प्रेशनिस्ट करतात तेव्हा तो कसा करताय, तर देगाचं चित्र आहे, ब्लॅक अँड व्हाईट फोटो, ज्या फोटोच्या मर्यादा आहेत, जेव्हा कॅमेरा आला तेव्हा इम्प्रेशनिस्ट आणि कॅमेरा वगैरे आपण माहिती जाणतो सगळं, तर त्यामुळे त्याची मर्यादा जी होती आणि एक आर्टिस्टचं जे काम होतं ते काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्याला एक चॅलेंज होता या सगळ्या यंत्रामुळे किंवा वैज्ञानिक शोधांमुळे. आणि त्याला ह्या लोकांनी कसं सामोरे गेलं, तर देगासारख्या माणसांनी त्याचा उत्तम वापर केला, काही वेळेला फोटोवर काम केलंय, काही वेळेला फोटोचा वापर करून काम केलंय, तर ज्या स्टील म्हणजे मुवमेंट ज्या हालचाली आहेत त्या टिपण्यासाठी कॅमेराचा वापर आणि त्याच्यामुळे बदलणारे अँगल, असा अनेक परिणाम या प्रतिमा निर्मितीवर आपल्याला इम्प्रेशनिझमच्या काळात झालेला दिसतो. देगाचं एक लँडस्केप आहे की त्यांनी इमेजवर काही रंगांचा वापर करून केलेलं काम आहे असं आपल्याला दिसतंय. नेपोलियन तिसऱ्याच्या काळामध्ये पॅरिसचं नूतनीकरण म्हणजे पॅरिस शहर नव्याने वसवायचं त्यांनी काही आर्किटेक्ट नेमले आणि मोठ्या प्रमाणावर त्यांनी या सगळ्याला एक बळ दिलं आणि त्याच्यामध्ये गॅस लॅम्प पोस्ट म्हणजे रस्त्यावरचे दिवे ज्याला म्हणू ते लावायला मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली आणि त्याचा फायदा असा झाला की ज्याला आपण नाईट लाईफ म्हणतो पॅरिसमधलं किंवा जगभरातल्या महत्वाच्या शहरांमधलं, तर ह्या शहरीकरणाच्या प्रक्रियेतला दृश्य निर्मितीवर किंवा प्रतिमा निर्मितीवर पडलेला हा फार मोठा भाग आहे. जेव्हा शहरात लाईट लागलेली आहेत, रात्रीचं जीवन सुरू झालंय, तेव्हा मग चित्रकार आपल्याला त्या प्रकारची चित्र काढताना दिसतात. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे इम्प्रेशनिस्ट पोस्ट इम्प्रेशनिस्टनी केलं की एकत्र कॉफीमध्ये कॅफेमध्ये रात्री बसणं, बारमध्ये रात्री बसणं, उशिरापर्यंत चर्चा करणं आणि ह्या एकत्र येणं ह्या सगळ्या प्रक्रियेमधनं विचार घेऊन इम्प्रेशनिझमवर रंगांचा परिणाम पण आपण असल्याचं जाणतोच की जिथे शेड आहे, छटा आहे, तिथे शीतरंग वापरलेले आहेत रंगचक्राच्या आधारित आणि जिथे उबदार गोष्टी आहेत, जिथे प्रकाश आहे,
इथे वॉर्म कलर वापरलेले आहेत हे आपण सगळे जाणतो. याही गोष्टींचा आपण नोंद घेऊन आहे. पण या सगळ्यामध्ये रात्रीच्या जीवनाचा जो परिणाम आहे तो आहे. प्लस आपण बघतो त्याप्रमाणे त्याच्यावर असलेला या रंगचक्राचा परिणाम आहे. हे सगळे कलरिस्ट म्हणून आपण जाणतो या सगळ्यांना. आणि शहरीकरणाच्या प्रक्रियाचा परिणाम पुढे क्युबिझम घनवादावर पण झालेला आपल्याला दिसतो. याशिवाय आपल्याला काही नवीन घटक युरोपियन चित्रामध्ये आलेले दिसतात. विशेषतः छत्री आहे, स्त्रियांच्या हातात असणारे पंखे आहेत. आता ही छत्री युरोपियन शंका नाही काही, परंतु दुसऱ्या देशांशी आलेले संबंध आणि याच्यातून झालेलं शहरीकरणाला येणारी वेगळेपण, त्यानंतर दुसऱ्या संस्कृतीतून काहीतरी स्वीकारण्याची प्रवृत्ती, ह्याचाही परिणाम झालेला आहे. कारण जेव्हा बोटीनी प्रवास सुखकर झालेला आहे, कालांतराने विमानाचे प्रवास सुखकर झालेले आहे, तेव्हा एका संस्कृतीतून दुसऱ्या संस्कृतीत काही वस्तू जात आहेत, काही सौंदर्य स्थळं जात आहेत, काही कलावस्तू जात आहेत आणि त्याचा परिणाम पण आपल्याला पुढे मोठ्या प्रमाणावर दिसतो आहे. एक उदाहरण म्हणजे बँकॉकचं चित्र पाहूया, ज्याच्यामध्ये साकुराच्या फुलांची जी जपानमध्ये चित्र झालेली आहेत परंपरेने, 1885 सुमारा जपान गव्हर्नमेंटनी हे आपल्याला सगळं ओपन केलं, म्हणजे युरोपियन लोकांसाठी हे त्याची बंदर ओपन केली. आणि मोठ्या प्रमाणावर चित्र म्हणजे ह्या सगळ्या इम्प्रेशनिस्टच्या संग्रहात मोठ्या प्रमाणावर जॅपनीज प्रिंट होते. शिवाय जॅपनीज टेक्सटाईल मोठ्या प्रमाणामध्ये जायचं. आणि त्याचा परिणाम म्हणजे बँकॉकने केलेला हा प्रयोग आहे की साकुरासारखी जी काही त्याला वाटणारी युरोपातली फुलं आहेत ती त्या पद्धतीने त्यांनी काढून पाहिलेली आहेत. तर प्रतिमा निर्मितीवर परिणाम विज्ञानाचा प्रत्यक्ष जरी नसला तरी अप्रत्यक्ष या वाहतुकीचा या ट्रेडचा मोठ्या प्रमाणात परिणाम आपल्याला दिसतो. इम्प्रेशन सनराईज बद्दल आपण सगळे जाणतोच, त्यामुळे याच्यावर मी फारसं बोलत नाही. परंतु याच्यामध्येही पुन्हा आपल्याला जपानी पेंटचा प्रभाव, रंगशास्त्राचा अभ्यासाचा स्वीकारलेले जागरूकपणे स्वीकारलेली काही तत्व आणि ऑन दी स्पॉट बाहेर जाऊन ट्यूब आल्यामुळे केलेली कामं आणि इंटरेस्टिंग याच्यामध्ये दिसतो. रंगाची शुद्धता पाळणं आणि हे सगळं आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसेल. डॉक्टर मोने सारखा चित्रकार की पुढे आलेल्या किंवा आजूबाजूच्या गोष्टीकडे लोक, तर क्लाउड मोनेच्या कामामध्ये आपल्याला हे सगळं दिसतं. त्याचा साईज आणि विचार बदलले बघितले तर याच्या आधी पाण्यात पडणारं प्रतिबिंब हा सगळा चित्रविषयाचा झालेला नाहीये. पण अनेक जे काही परिणाम मानतात याच्यावर, त्याच्यामध्ये कॅमेराचा परिणाम हा एक महत्वाचा परिणाम मानला जातो. त्याच्यामुळे बघण्याची दृष्टी बदललेली आहे आणि मुळात रंगाच्या बद्दलचा जो वेडेपणा आहे तो आहे. आणि शिवाय मोने सारखा चित्रकार, त्याचं एक असा एक असं सांगितलं जातं की त्यांनी काही सुसंगत गोष्टी मांडायचा प्रयत्न केला, किंवा त्यांनी एका विद्यार्थ्यांना असं सांगितलं होतं की तू जेव्हा प्रत्यक्ष कामाला जाशील तेव्हा तू निसर्गात काय बघशील तर निसर्गात असलेल्या ते काय काढायचंय तुला हे बघू नको, पण उभ्या आडव्या रेषा आणि रंग असं म्हणून बघायला लाग. तर हे जे एक मगाशी नाही वैज्ञानिक दृष्टिकोन, तर तो चित्रकारांनी या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्वीकारायला सुरुवात केलेली होती असं आपल्याला दिसतंय. आणि त्याच्यामध्ये ऑप्टिकल थिअरीचं असणं किंवा ऑप्टिकल थिअरी ही समाजामध्ये तेव्हा येणं हा एक त्यातला मुख्य मुद्दा आहे की डोळ्याला दिसणारी गोष्ट तुम्ही करणं, म्हणजे इथे तो ढग रंगवत नाहीये तर तो प्रकाश स्पष्ट दिसतंय. सिसनीचं चित्र आहे ज्याच्यामध्ये इम्प्रेशनिस्टचं आयडियल चित्र म्हणून आपल्याला दाखवता येतील रंगशास्त्राच्या आधारावरचं. असं पुढे आपण गेलो तर सेझाचं जे आहे की मूळ आकार ज्याला आपण म्हणतो त्याच्यामधनं काही बनलेल्या गोष्टी करून पाहण्याचा जो मुद्दा आहे तो आहे, ज्याला अर्ली क्युबिझम आपल्याला म्हणता येईल. पुढे क्युबिझम वेगळ्या प्रकारे इंटरप्रेट झालेलं आहे. बँकॉकच्या चित्रामध्ये आपल्याला जे तजेलदार रंग दिसत आहेत याचा केमिस्ट्रीशी नक्की संबंध आहे. रंग उपलब्ध असण्याच्या ज्ञान वैज्ञानिक शोधांशी याचा संबंध आहे आणि त्याचा नक्कीच प्रतिमा निर्मितीवर परिणाम झालेला आहे. कारण टेवला लिहिलेल्या या चित्राविषयीच्या पत्रामध्ये तो ह्या सगळ्या रंगांचा खूप भरभरून उल्लेख करतो आहे. परिणामामध्ये आपल्याला असण्याच्या वाहनांच्या गर्दीच्या या अनेक दिसणार आहे. आणि रंगसिद्धांतावर आधारित जो प्रयोग आहे त्याचा पण आपल्याला नक्कीच विचार कराल. तो तुम्हाला पॅलेटमध्ये रंग मिसळायला न सांगता डोळ्यांनी ऑप्टिकल इल्युजननी तुम्ही ते रंग मिसळून बघायचे आहेत अशी एक शिकवण झाली. विज्ञानिकासारखा वैज्ञानिक
शाळेत काम करतो तसाच सारा प्रयोग शाळेत काम करतो आणि आपल्या आर्बर आइन्स्टाईन पासून आपण जो प्रवास सुरू केला होता त्याची उत्तर आपल्याला मिळायला सुरुवात होते. तुलूस लुत्रेकनी या नाईट लाईटचा वापर करून खूप मोठा परिणाम ग्राफिक डिझाईनच्या क्षेत्रावर, अॅनिमेशन डिझाईनच्या क्षेत्रावर त्या क्षेत्रावर खूप प्रमाणात आहे. परंतु तुम्ही जर पाहिलं तर एक स्वतंत्र शैली त्यांनी विकसित केली असा मुद्दा नाहीये, पण एका वेगळ्या दृश्य भाषेत तो बोलतो आहे सातत्याने. आपण थोडं पुढे जाऊया आणि फॉवरिझम मध्ये आपल्याला जे दिसतंय की जसं दिसतंय तसं जाणवतंय असंच आम्ही का करायचं याबद्दलचे काही मुद्दे या काळात उपस्थित केले गेले होते. आणि फॉवरिस्ट मध्ये रंग मला कसे दिसतात पेक्षा माझ्या भावना कशा आहेत, मला त्या कशा मला कसं दिसतं हे मला मांडू देत अशा पद्धतीने जी कामं केली गेलेली आहेत त्याच्यामध्ये मातीचा मोठ्या प्रमाणात उल्लेख केला जातो. आणि दुसरा भाग आहे की ओरिएंटल गोष्टी म्हणजे फक्त चीन जपान पुरत्या मर्यादित न राहता कालांतराने इराण इराक आणि ह्या सगळ्यातली जी काही टेक्स्टाईल आहे, ब्लँकेट्स आहेत, कार्पेट्स आहेत, ती मोठ्या प्रमाणावर गेली आहेत. यातलं एक लालित्य आहे हे ओरिएंटल आर्ट मध्ये दृष्टिकोन आहे, सपाट रंगाचा वापर आहे वगैरे वगैरे. युरोपातली सगळी कला परंपरा जर पाहिली तर ती बऱ्यापैकी चुकत नसेल तर एका वेगळ्या शास्त्रीय मागावर होती. की त्रिमिती निर्मितीच्या प्रक्रियेचा सगळा तो एक हा खटाटोप असल्याचं काही वेळेला म्हटलं जातं. पण मातीसारख्या माणसाने किंवा पिकासो आहेत अजून अनेक चित्रकार आपण जाणतो त्या सगळ्यांनी ह्याला एक द्विमिती ओरिएंटल आर्टच्या माध्यमातून किंवा त्या दृष्टीने पाहायचा प्रयत्न केलेला दिसतो. दुसऱ्या भागातला महत्वाचा टप्पा अप्रत्यक्ष वापर पण त्यातल्या संकल्पनांचा वापर असा एक खूप मोठा टप्पा मला जे आपल्याला दिसतो आणि तो फार इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये केंडस्कीचं चित्र एक बघूया आणि त्याच्याबद्दल तो काय म्हणतो हे थोडक्यात मी मला वाचून दाखवायला आवडेल कारण की त्याची भाषा फार इंटरेस्टिंग आहे. निसर्गातील आकार ढाचा न नाकारता निसर्गापेक्षा चित्राला योग्य आहे म्हणून वापरावा असेही मला वाटते. चित्रकार प्रतिमांद्वारे कोणती गोष्ट दाखवतात ते महत्वाचे. अनावश्यक आकार चित्रात घटक वापरताना जागरूकता हवी आणि त्यामुळे आधीच्या पेक्षा काहीतरी वेगळे पाहिले जाते असं केंडस्की म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला सापेक्षतावाद त्याचा संबंध दिसतो. त्यानंतर त्याचं जे लिखाण आहे मोठ्या प्रमाणावर केंडस्कीचं स्पिरिच्युअलिटी इन आर्ट या सगळ्याची आठवण आपल्याला हे चित्र पाहता झाल्याशिवाय राहत. तो अप्रत्यक्ष काय वापरायचं आहे काय नाही ह्या सगळ्याचा विचार करतो आणि आपल्याला याच वेळेला पाहायला लागतो तो म्हणजे सापेक्षतावाद. सापेक्षतावादाचा विचार करताना ह्याचा खूप मोठ्या प्रमाणावर मागच्या शतकावर परिणाम आहे, आजही तो आहे नक्की. त्याच्यामध्ये क्युबिझमवर झालेला परिणाम आहे, दादावादावर आहे, अप्रत्यक्ष अतिवास्तववादावर आहे, त्याचबरोबर तत्वज्ञानामध्ये साहित्यामध्ये पण आहे. तर सापेक्षतावादाचा एक थोडक्यात साधारण 1905 वगैरे आइन्स्टाईननी तो मांडला असेल साध्या पद्धतीने तांत्रिक गोष्टीबाबत आणि पुढे त्यांनी परत एकदा तो रिफाईन केला, पुढेही लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं. पण चित्रकारांसाठी किंवा आपल्याला सोप्या भाषेत समजून घ्यायला की सापेक्षतावादाचा मुख्य मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये दिशा वेळ स्थान ह्याच्याबद्दल असलेली अनिश्चितता हा एक महत्वाचा भाग आहे. आपण दिशा जेव्हा आपण पृथ्वीच्या बाबतीत सूर्याला अपेक्षित धरून दिशा ठरवत असतो पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर जे काही असेल आपलं ते सूर्य जर यातनं गाळला तर त्या दिशांना कितपत अर्थ राहतो या काही युनिव्हर्सल अशा वैश्विक नाहीये. म्हणजे चंद्रावर गेल्यावर तुम्ही त्याच दिशा असतील किंवा इतर असं काही नाहीये हे एक त्याच्यातला मुद्दा आहे. हे फार किचकट आहे पण करण्याचा प्रयत्न करतो. वेळ हा गोष्टीचा एक भाग आहे की गोष्ट एका विशिष्ट वेळेला एखादी गोष्ट सत्य असते आणि ती बदलत पण असते. ती त्यावेळेपुरती सत्य असते पुढे ती बदलते म्हणजे ती असत्य असते असंही नाही. त्याच्यात एक वेळेचा भाग आहे. त्यानंतर स्थान किंवा ठिकाणाचा भाग आहे म्हणजे आपण खालीवर वगैरे अशा काही संकल्पना वापरत असतो तर त्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षणाचा पण मुद्दा आहे की ती वस्तू टाकली तर खाली जाते, ती फेकलीवर तर वर जाऊन परत खाली जाते. हे सगळं कशाच्या तरी अपेक्षित काहीतरी एका रेफरन्स मध्ये काहीतरी संदर्भामध्ये आपण मांडत असतो आणि त्याला आपण सापेक्षतावाद असं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. किंवा वेगवेगळ्या ग्रहांवर वेगवेगळी वजन ही पृथ्वीवरचं ते वजन ते वेगळं दुसऱ्या ग्रहावर ते होणारं वजन वेगळं वगैरे वगैरे हे सगळं जे आहे ते असं काही सत्य किंवा एक समान नसतं तर त्याला सापेक्ष काहीतरी असतं. वैश्विक पातळ्यांवर हे सगळं बदलत असतं असं काही परमनंट नसतं. म्हणजे वेळ काळ आणि अवकाश
याप्रमाणे त्याचा अर्थ बदलतो आणि हे काही सत्य नसतं, म्हणजे चिरकाल सत्य असं काही नाही. आणि हे सगळं पुढं सायन्सच्या दृष्टीने हे काहीतरी वैश्विक शक्ती एनर्जी वगैरे बाबतीत पुढे गेलेले आहे. आता आपण कलामकडे घेऊया. साहित्यामध्ये नीचे सरकार जो एक तत्व होता तो म्हणतो की जो ऍडव्हान्स आहे की जो स्वतः समृद्ध झालेला आहे अशी व्यक्ती स्वतःचे अनुभव हे स्वतः लिहिते किंवा मांडते, त्याला दुसऱ्याच्या मान्यतेची गरज नाही पडत. हा एक फार मोठा परिणाम सापेक्षतावादाने दिला की नितीननी सांगताना तो एक वेगळ्या पद्धतीने तो मांडला की गॅलरी काय म्हणते, कोण काय म्हणते, कोण याच्यापेक्षा मला वेळ घेऊन माझं मला काम करता येणार आहे किंवा काय, अशा पद्धतीचं काहीतरी नीचे मांडतो आहे इथे. आणि नीतीमूल्य ही सतत बदलत असत असंही तो म्हणतोय. तर हे दोन्ही सापेक्षवादाचे परिणाम आहेत असं मानलं जातं आणि ह्याचा पुढे चित्रकलेशी संबंध आपल्याकडे निश्चित येणार आहे. त्यानंतर संगीतावर पण याचा परिणाम झालेला आहे सापेक्षवादाचा. आणि एक स्टेव्हिन्स्की म्हणून संगीतकार होता, त्याचा एक पोएटिक्स ऑफ म्युझिक असं एक त्यामुळे एक कलाकृती किंवा एक प्रयोग आहे, तर त्याच्यामध्ये संगीतामध्ये त्यांनी वापर केलेला आहे. आणि ईएटीएस सारखे कवितेमध्ये किंवा स्थळ कालाच्या निश्चित म्हणजे त्यांची एक प्रसिद्ध कविता आहे, एक मुलगी कॉफी पीत बसलेली असते तळ्याच्या काठावर, मग तिला तिचं लहानपण आठवतं, मग ती लहानपणामध्ये चुलत भावन वगैरे खेळलेली आणि मग पुढे कुठेतरी कुठेतरी, तर एकाच वेळेला एका ठिकाणी तुमचं कॅरेक्टर असतात ते कुठेतरी जाते आणि अवकाश सापेक्ष वेगवेगळ्या गोष्टी ते कॅरेक्टर बोलतं. आता पुढे नंतर कालांतराने हे मराठीमध्ये वगैरे पण आपल्याकडे अशा प्रकारचं आलेले आहेत. पण चित्रकलेच्या बाबतीत विचारायचं झालं, बोलायचं झालं, तर पिकासोचं उदाहरण आपल्याला फार चांगलं याच्यात दिसतं की दृश्य रूपाचंच उदाहरण घ्यायचं झालं तर हा पुरावा काहीसा पुरेसा आहे. हे चित्र आपण अभिगांच्या तरुण स्त्रिया किंवा अभिगांच्या वेशा असं याचं साधारण मराठीत आपण काहीतरी करूया. तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं तर एकतर दुसऱ्या कोणीतरी मान्यता देण्याची आवश्यकता आहे किंवा गरज आहे हे ते नीचेचं म्हणणं आहे किंवा असं सगळं पिकासोनी कुठेतरी पकडलंय. आता ह्याच्या बाबतीत तुम्ही दोन मुद्दे विचारात घेऊ शकता. एक, खरंच पिकासोनी काम करताना असे विचार केले होते का, हा एक प्रश्न उपस्थित राहील. दुसरा प्रश्न असा उपस्थित राहील की जर केले नसतील तर काय उद्देश असेल तर पुन्हा तुम्हाला तिकडेच जायला लागेल की त्याच्या आजूबाजूला असं काहीतरी घडतंय, विज्ञान काहीतरी गोष्टी येतात आणि त्याचा परिणाम निश्चित असतो. वेगवेगळी दृश्य एकत्र आणणं, अशा गोष्टी एकत्र आणायचाही त्या कुठेतरी विकासाचा प्रयत्न आहे. तर त्याच्यासाठी आफ्रिकेतले मास त्यांनी लूर म्युझियम मधनं वापरलेले आहेत आणि ते विशिष्ट कोनाकृती किंवा मानवाकृती ज्या आहेत त्या कोनाकृती तिथं आहेत. आणि हे सगळं पाहताना आपल्या असं लक्षात येईल की त्या ऍक्च्युली म्हणजे याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला मांडता येतील की पार्श्वभूमी पाहिली तर ती अशी पोषक असते दरवेळेला याच्या आधीच्या चित्रांमध्ये, याच्या आधी जी चित्र झाली आहेत सूचकता काहीतरी असते किंवा डिफ्यूज असते, पण इथं तसं नाही की पार्श्वभूमी सुद्धा त्याचाच एक भाग आहे. आणि इथे याच्या आधीच्या पाश्चिमात्य चित्रामध्ये गोलाई घनता यापेक्षा पिकासोनी कुठेतरी एक सपाट ठेवण्याचा काहीतरी प्रयत्न केलेला दिसतो. आणि असंही याच्याबद्दल मानलं जातं की स्त्री दिसते त्यापेक्षा ही वेगळ्या स्थितीत त्या असतात असं काहीतरी मानलं जातं. म्हणजे विशेषतः या वेशा आहेत त्या दृष्टिकोनातून ही सापेक्षता त्यांनी दाखवली, म्हणजे आफ्रिकन मास त्यांनी वापरले वेगवेगळ्या पद्धतीने पण त्याच्यात चलकालाचा जो आहे भाग तो आपल्याला काहीतरी वेगळा आणि दोन गोष्टी एकत्र करण्याचा वेगळ्या दृष्टिकोनातून याच्याकडे पाहण्याचा असं दिसतं. याच्यात मध्ये एकदा क्वांटम थिअरी आलेली होती आणि त्याच्याबरोबर पुढे मनोवैज्ञानिक शोध आपण ज्याला म्हणू ते आलेले आहेत. त्याच्यामध्ये हा नकाशा अगदी सुपरिचयात आहे, कॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड, सुपर इगो, इगो आणि आपलं अस्तित्व या सगळ्याचा एक विचार जो मांडला गेला निद्रिस्त मनाच्या शक्तीचा प्रत्यय मांडला आणि इंटरप्रिटेशन वेगळं होत गेलं तर म्हणजे त्याचा जो इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम हा तर त्याचं काम आहे ते महत्वाचं आहे. साधारण 1908 सुमारास पहिल्या महायुद्धानंतर त्यांनी काय केलं तर एक मनोवैज्ञानिकांची परिषद बोलवली ज्याच्यामध्ये हा जो मोठ्या प्रमाणात आघात झालेला आहे लोकांमध्ये पहिल्या महायुद्धाच्या परिणामाचा त्याच्यावर काही उपाय मनाच्या उपचार काही करता येतील का याबाबतचा तो होता. परंतु ह्या सगळ्यातून अशा काही थिअरीज पुढे आलेल्या आहेत आणि चित्रकारांनी पण त्याला वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे. दाली हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. पण दादावादाचा पण संबंध युद्धानंतरच्या प्रतिक्रियांशी आहे, यांत्रिकरणाच्या विरोधाशी आहे. जे काही निरर्थक आहे ते सार्थक असू शकतं का अशा पद्धतीने भासवून देण्याचा प्रयत्न आहे. अस्तित्वात असणाऱ्या सौंदर्य कल्पना धुडकावून देण्याचा प्रयत्न आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या छपाईच्या तंत्राचा प्रिंट्सचा वापर दिसतो इथे की प्रिंट आहे मोनालिसाचा आणि त्याला मिशी लावलेली आहे. तर हे सगळं
अनेक आयामांचा म्हणजे विज्ञानाचा प्रतिमा निर्मितीशी परिणामांच्या अनेक आयामांनी घडलेल्या ह्या दुषांसारख्या लोकांच्या कलाकृती आपल्याला दिसतील की सुसंगत असलं पाहिजे असं काही नाही अशा प्रकारचा मुद्दा आहे याच्यामध्ये. हे न घेता आपल्याला जाता येणार नाही त्याचं कारण असं की दुषांत एम या नावाने त्यांनी जे काही आणि विचार मांडणी वेगळी असते असं मांडण्याचा त्याचा एक प्रयत्न आहे. आणि इंडस्ट्रियल प्रॉडक्ट आहे तर ते मांडलं तर एक रेडीमेड प्रॉडक्ट मांडलं तर ती कलाकृती होईल का असा एक चॅलेंज त्यांनी यामधनं केलेला आहे. म्हणजे हे जे डेअरिंग आलेलं आहे या पद्धतीचे प्रश्न विचारायचे याला वैज्ञानिक शोधांची निश्चित पार्श्वभूमी आहे आणि वैज्ञानिक शोधांमुळे समाज बदलाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक म्हणजे दुषांनी एका इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलं होतं की ज्या महिला पुरुषांच्या मुतारीत जात नाही त्यांना हे बघायला मिळेल. तर मी मॅच्युअर आहात सगळे आपण असं समजून हे सांगतो आहे पण तेव्हा म्हणजे ह्या यामध्ये एक कुठेतरी जेंडर बायस आहे वगैरे 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 हे सगळं कुठेतरी मोडण्याच्या प्रक्रियेत समाज आहे आणि त्याच्यामध्ये विज्ञानाचा खूप मोठा परिणाम आहे अशा दृष्टीने पण आपण या कलाकृतीकडे पाहायला पाहिजे. आणि सुसंगतता असली पाहिजे वगैरे असं काही नाही म्हणून त्याचा हा एक प्रयोग एका गॅलरीमध्ये तो असताना त्यांनी ते दोऱ्याचं एक इन्स्टॉलेशन मोठ्या प्रमाणावर केलं होतं. पुढे ज्या सगळ्या आर्ट आपल्याला दिसत आहेत त्याचा हा एक सुरुवातीचा भाग आहे की त्याच्यामध्ये सहजता आहे की असंच असलं पाहिजे तसंच असलं पाहिजे हे सगळे नियम आहेत ते धुडकावून काही मांडणीचा भाग याच्यामध्ये दिसतो. वाक्य मला या संदर्भात पाहताना सापडलं तो असं म्हणतो की मी एक प्रकारचा मासा आहे जो चित्रकलेच्या किंवा दृश्यकलेच्या गार पाण्यामध्ये पोहत असतो आणि शास्त्राच्या म्हणजे विज्ञानाच्या गरम कोमट पाण्यामध्ये पोहत असतो. फार इंटरेस्टिंग वाक्य दालीचं आहे. याच एका वाक्यामधनं दाली प्रतिमा निर्मितीसाठी विज्ञानाचा किती चांगल्या प्रमाणे वापर करतो आहे हे आपल्याला दिसतं आहे. त्याच्यामध्ये भास आहे स्वप्न आहे किंवा मनोवैज्ञानिक सिद्धांताचा परिणाम आहे पदार्थाच्या गुणधर्मामध्ये बदलायचा त्याच्यानंतर प्रमाणबद्धता आहे एक धक्का तंत्र आहे सावल्या आणि प्रकाशाच्या स्वरूपामध्ये केलेले मोठ्या प्रमाणावरचे बदल आहेत. हे सगळं पाहताना आपल्याला वैज्ञानिक शोधांचा वापर तो ज्या पद्धतीने करतोय तो म्हणतोय की मी तो गरम पाण्यात विज्ञानाच्या पोहतो आहे आणि चित्रकलेच्या गार पाण्यात पोहतो आहे त्याला यातला फरकही माहिती आहे आणि त्याला नक्की काय करायचं ह्याचीही उत्कृष्ट जाण आहे. तर त्या फ्रॉइडच्या निद्रिस्त मनाच्या शोधाच्या हा परिणाम आहे आणि त्याचा त्यांनी अत्यंत उत्तम उपयोग करून घेतलेला आपल्याला वारंवार दिसतो आहे. मॅक्स लॉन्सच्या कामामध्ये पण आपल्याला ते दिसेल आणि तो बघणं आपल्याला भारतीय चित्रकला समजून घेण्याच्या दृष्टीने सुद्धा मॅक्स लॉन्सचं काम महत्वाचं आहे. कारण आपल्याकडे भारतीय कलेमध्ये एक दोन मुख्य प्रवाह दिसतात एक तर ज्याला आपण ढोबळ मानाने फिगरेटिव्ह म्हणतो अशा प्रकारचं काही दुसरं अॅब्स्ट्रॅक्शन म्हणतो अशा प्रकारचं काही आणि हे दोन्ही सोडून वेगळ्या वाटा शोधणारे काही आपले चित्रकार आहेत. तर त्यांनी ह्या सगळ्याचा खूप वेगळ्या पद्धतीने विचार आणि त्यांची दृष्टी ह्याकडे बघण्याची खूप वेगळी होती आणि म्हणून हे याचं एक कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलं होतं मॅक्स लॉन्स लॉपलॉप ते मला इथे दाखवा असं वाटलं या दृष्टी त्याच्याच लॉपलॉप सिरीज मधलंच एक ड्रॉइंग आहे. पुढे आपण गेलो की आपल्याला असं दिसतं की फॅक्टरल थिअरी किंवा न्यू ज्योमॅट्री थिअरी जी क्युबिझमच्या काळामध्ये आलेलीच होती परंतु न्यू ज्योमॅट्री अशी ती नव्हती त्याच्यामुळे डेव्हिड हॉकनीने प्रयोग असा केलेला आहे विज्ञानातल्या प्रयोगाचा लक्षात घेऊन की आकारांचा तुम्ही जर त्याला भौमितिक आकारात छोट्या छोट्या अजून छोट्या अजून छोट्या एक असमानता हे सगळं कुठेतरी जातं आणि ज्याला इन्फिनिटी असं म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला अनंत स्वरूपाचं काहीतरी असतं अशाकडे त्या तुकड्यांना 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 नेलं तर ते अनंत इन्फिनिटीकडे जाणार असतं असा सगळा विचार विज्ञानात न्यू थिअरी ऑफ ज्योमेट्री असं समोर घेऊन केलेला हा दृश्य प्रयोग आहे. या प्रतिमा निर्मिती मार्ग पूर्ण विज्ञान आहे असं आपल्याला लागते. आपण थोड्या पुढच्या टप्प्यावर जाऊ या अलीकडच्या म्हणजे अगदी मी म्हटलं की मधला जरा बराचसा भाग आहे पण तो टाळून वेळेच्या दृष्टीने अगदी अलीकडच्या काळामध्ये 1910 नंतर काय घडतंय गेल्या 2-4 वर्षामध्ये ते बघायचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसतं की जेन स्टार्ट म्हणून एक आर्टिस्ट आहे आणि मायक्रोस्कोपिक पॅटर्न इन नेचर किंवा आपण ज्याला स्लाइस एनाटॉमी म्हणतो की कुठल्याही याच्या सूक्ष्मदर्शकातून बघितल्यानंतर दिसणाऱ्या प्रतिमा म्हणजे आता इथे विज्ञानाने ऑप्टिकल गोष्टींच्या म्हणजे यंत्रांच्या फोटोग्राफीतल्या अतिशय उच्च पातळीतल्या प्रतिमा निर्माण केलेल्या आहेत आणि त्या आता टिपता यायला लागल्यात आणि चित्रकार आता आमचे ते वापरत आहेत असे काही प्रयोग दिसत आहेत.
आता हा दुसरा जो प्रयोग आहे सुशांतचा त्याच्यामध्ये सुधांनी असं केलंय की ह्याचं म्हणजे मेंदूच्या संदर्भातलं जे न्यूरो सायंटिस्ट काम करतात त्यांच्याबरोबर काही आर्टिस्ट काम करतात आणि त्यांनी ह्या प्रतिमा तयार केल्या की ब्रेन टिश्यूजचा काही वापर या प्रतिमांमध्ये केला आणि ह्या प्रतिमा निश्चितच वेगळ्या अशा आपल्याला दिसत आहेत. सुझान अंकल म्हणून एक आहे त्यांच्यामध्ये बुरशीचा काही अभ्यास दिसतो आणि बुरशीचं जे दृश्य आहे ते इन्स्टॉलेशन किंवा स्कल्पचर अशा मध्ये प्लास्टर पिगमेंट रेझिन सारख्या गोष्टी वापरून करताय. तर रिमोट सेन्सिंग सिरीज अशी एक मोठी सिरीज आहे त्याच्यातला हा भाग आहे की वैज्ञानिक काय प्रकारची दृश्य पाहत आहेत ती दृश्य वेगळी म्हणून पाहून जगासमोर या प्रतिमा मांडण्याचा हा सगळा प्रयोग दिसतोय. दुसरा एक आहे याच्यामध्ये एक रेनबो इमेज सारखा भाग आहे आणि त्याच्यामध्ये काही वस्तू मांडून त्या म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन स्वरूपातले आहेत आणि दुसऱ्याही स्वरूपातले आहेत. तर हे तुम्ही एक वेगळ्या पद्धतीचं काम म्हणून रेनबो लूम आहे ते एक वेगळ्या पद्धतीचं काम म्हणून याच्याकडे आपल्याला नक्की बघता येईल आणि ह्या प्रतिमा निर्मितीमध्ये 100% विज्ञानाचा सहभाग आहे. त्याच्यानंतर स्विस फोटोग्राफर आहे यांचं मुख्य काम आहे की ग्राफिक वापर करायचा फोटोग्राफीचा वापर करायचा पण मायक्रोबायोलॉजी किंवा ज्या मायक्रो सायन्सेस आहेत याच्यामध्ये असणाऱ्या प्रतिमा वापरून दृश्य प्रतिमा करायच्या आणि त्याचं एक काहीतरी सुसंगत मांडणी करायची. याचं टायटल टायटन हे पण तुम्ही खाली वाचलं तर कर्टसी नासा आर्ट प्रोग्राम. तर नासानी काही आर्ट प्रोग्राम घेतले इंक अँड पेपरचं वर्क आहे हे आणि नासा काही दृश्य वेगवेगळ्या ग्रहाची काही तर त्याच्यामध्ये या लोकांनी तुम्ही हा विशेषतः या चित्रकार ज्यांना उत्सुकता आहे नक्की पहा. अतिशय उत्कृष्ट आणि खूप वेगळ्या पद्धतीने दाखवणारी आहेत आणि त्या प्रतिमा निर्मितीमध्ये विज्ञानाचा नक्की परिणाम आपल्याला दिसतो. त्याचंच काम आहे हे पुढचं. त्याच्यामध्ये तो डाय करतो आहे एक प्रतिमा घेण्यासाठी वापरलेलं तंत्र आहे पण प्रतिमेची जी स्मृती आहे ती खगोल विज्ञानातनं त्यांनी वापरलेली आहे नासाच्या बरोबर काम करणारा आर्टिस्ट. त्याचाच एक डिस्प्ले आहे डीप स्काय कंपॅनियन म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे आणि ही छोटी छोटी तबकड्यांवरची वर्क त्यांनी अख्खा तो इन्स्टॉलेशन मांडलेला आहे कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये. म्हणजे नुसतेच प्रतिमा निर्मिती नाही करते पण ते सायंटिस्ट बरोबर असणं त्यांच्या बरोबर संपर्कात आणि त्या पद्धतीने तिथे डिस्प्ले करणं गॅलरी सारख्या माध्यमातून बाहेर जाऊन असे काही प्रयोग आपल्याला यामध्ये दिसतात. शेवट करतो मी आता आपण सगळे गेले 2-3 महिने व्हायरसच्या संपर्कात आहोत त्यामुळे जयराम नावाच्या आर्टिस्टचा हा जो व्हायरस येतो मायक्रोबोल्स किंवा मायक्रोबायोलॉजी मधल्या काही व्हायरसेस घेऊन त्याच्यावर काम करतो आणि हे ग्लासचं मॉडेल आहे आणि आपल्याला आता आपण परत व्हायरसमध्ये जाऊ तर इथे येऊन मी थांबतो आणि हा एकूण प्रवास प्रचंड मोठा आहे पण या सगळ्या प्रतिमा निर्मिती मागे जो विज्ञानाचा परिणाम आहे आणि विज्ञानाचा संबंध आहे प्रतिमा निर्मितीचा हा प्रवास प्रचंड मोठा आहे असं मला वाटतं.